și Săsuba Anica Arsă यांची गोष्ट आठवते. आता थोडे वेळापूर्वी कन्या दादांनीची गोष्ट सांगितली. ते गोष्टीत जसे तो ससा नटखटपणामुळे हरला, तो ससा माझ्या स्वामीच्या चरणापाशी येऊन जीवन जिंकला. कारण म्हणतात ना, देवतारी त्याला कोण मारे. नदीचे तारांगण किती लोभस दिसते, शुक्राची चांदणी कशी गोड असते. नदीचे तारांगण किती लोभस दिसते, शुक्राची चांदणी कशी गोड असते. मैफिल ही तेव्हाच गोड दिसते जेव्हा रसिकजनाच्या टाळ्यांची जोड असते. तर आता पुढील पुष्प गुंफण्यासाठी आमंत्रित करते प्रतिभाताई. आत्मकल्याण होईल, परमार्गाच्या उपयोगी जाशील. पुढे काही दिवसांनी महंत
संत श्री खामनेकर बाबा जी पंजाबी यांचा मार्ग आंधळी येथे चतुर्मासासाठी आला. स्थानापतीच्या आज्ञाप्रमाणे तो मार्गात राहू लागला. बाबा घोक सांगताना सुधीर पाटीवर मोठ्या अक्षराने वचने लिहून घेत असे व पाठ अंतर करीत असे. असा अभ्यास सुरू झाला. सुधीरचे आई वडील भाऊ ब्राह्मण असल्यामुळे ते संन्यादीक्षेला विरोध करीत असे. पुढे काही दिवसांनी सुधीरने वयाच्या 18 व्या वर्षी संन्यादीक्षा घेतली. मार्गात राहून अभ्यास करू लागला. मेरठ काही दिवसांनी मेरठ येथे डोळ्याचा ऑपरेशन झाला. दृष्टी परत लाभली. अभ्यासाला अधिक गती मिळाली. भगवत गीता पाठाची पोथी मुखपाठ झाली. स्थळ भाष्ये पाठांतर केले. धर्मसेवा सुरू झाले. धर्मसेवेचे स्वरूप वाढले. सुधीर आता खूप मोठा विद्वान झाला. कवी लेखक साहित्यिक झाला. धर्मसेवेच्या माध्यमातून महानुभाव पंथाला एक नवा आयाम देण्यास नवी दृष्टी देण्यास सुधीरचा मानस आहे. फलटण येथे स्थान सेवेमुळे त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली. सुधीर म्हणजेच पदयात्रेचे जनक. परम पूजनीय परमहंत श्री मारवळगाव निवासी बाबाजी यांना माझा शतशत दंडवत प्रणाम. मलाही अशी स्थानाची परमार्गाची आणि माझे खूप खूप आवडते मामाजींची सेवा घडो अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करते. जाता जाता एवढे सांगते. रक्ताची नाती ही जन्माने मिळतात. नाती नसतानाही ज्यांची मने जुळतात त्यांनाच महानुभाव पंथी असे म्हणतात.